नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रिया झार्ट अँड होम किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत खजुरापासून अतिशय पौष्टिक अशी बर्फी। तर ही बर्फी अतिशय कमीत कमी वेळात आणि पौष्टिक अशी ही बर्फी आहे आणि याचे फायदे म्हणाल तर खूप आहे। हे वजनवाढीसाठी आणि तसेच रक्तवाढीसाठी सुद्धा खजूर तितकाच महत्त्वाचा आहे। चला तर मग आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रिया झार्ट अँड होम किचनमध्ये। आज मी बनवणार आहे खजूर बर्फी। खजुराचे फायदे आपण जाणून घेऊया। खजुरामध्ये विविध प्रकारचे जीवनसत्व असतात। खजुरामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतो। खजूर वजनवाढीसाठी अतिशय लाभदायक आहे। खजूर हा रक्तवाढीसाठी किंवा रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी फायदेशीर आहे। अशाच प्रकारे खजुराचे अनेक फायदे आहे। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला काय साहित्य लागणार आहे ते बघूया। ते मी अर्धा किलो खजूर घेतलेला आहे, त्याच्या मी बिया काढून घेतलेल्या आहे। अशा प्रकारे एक चमचा तूप घेतलेला आहे, एक चमचा खसखस, शेंगदाणे घेतलेले आहे मी ते भाजून, सालं काढून त्याचे तुकडे करून घेतलेले आहे जेणेकरून ते आपल्या बर्फीमध्ये छान दिसले पाहिजे। आपण आता ही खसखस भाजून घेऊया। मी गॅसवर पॅन ठेवलेलं आहे। आता आपण खसखस यामध्ये टाकून घेऊया आणि छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया। अशा प्रकारे छान भाजून घेणार आहोत। छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे। कमी गॅसवर आपल्याला ही छान भाजून घ्यायची आहे। आपली खसखस छान भाजलेली आहे। आपण हिला आता एका वाटीमध्ये काढून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे आपण हा खजूर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि जाडसर वाटून घेऊया। एकदम बारीक असा वाटायचा नाही आहे, थोडा जाडसरच ठेवायचा आहे। अशा प्रकारे मी इथे हा खजूर जाडसर वाटून घेतलेला आहे। बघू शकता अशा प्रकारे एकदम बारीकसुद्धा नाही आहे, थोडंसा जाडसरच असा आहे। इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया। तूप गरम झालं की त्यामध्ये आपण खजूर टाकणार आहोत। अशा प्रकारे वाटलेला खजूर आपण त्यामध्ये टाकून घेऊया। तर 2 ते 3 मिनटं छान मऊ होईपर्यंत त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे कमी फ्लेमवर छान तो मिक्स करायचा आहे जेणेकरून जळला नाही पाहिजे। त्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली बर्फी छान सॉफ्ट होईल। अशा प्रकारे छान मिक्स करून घेऊया। बघू शकता आपला खजूर नरम पडत आहे। छान त्याला परतून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे छान मिक्स झालेला आहे। तूप घातल्यामुळे इथे खजुराला छान शायनिंग आणि मऊपणा आलेला आहे। बघू शकता 2 ते 3 मिनटानंतर छान आपला खजूर सॉफ्ट झालेला आहे। अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण अर्धा गोळा काढून बाजूला काढून घेणार आहोत आणि अर्ध्या गोळ्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहे ते आपण यामध्ये मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे मी इथे अर्धा खजूर बाजूला काढून ठेवलेला आहे
आणि या उरलेल्या याच्यामध्ये आता मी अशा प्रकारे शेंगदाणे मिक्स करून घेणार आहे। अशा प्रकारे आता त्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण शेंगदाणे तोडून घेतले होते तुकडे करून, कारण ते त्यामध्ये छान मिक्स झाले पाहिजे म्हणून। बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। अख्खे शेंगदाणे ते निघू शकतात, त्यामुळे मी हे त्याचे तुकडे करून घेतलेले आहे जेणेकरून दिसायला सुद्धा छान। अशा प्रकारे आपण गॅस बंद करून ते मिक्स केलेले आहे, हे बघू शकता मिक्स झालेले आहे छान व्यवस्थित। इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे, त्यावर मी बटर पेपर ठेवून त्याला तूप लावून घेणार आहे जेणेकरून आपला खजूर चिटकायला नको, त्यासाठी मी इथे तूप लावून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आता आपण बाजूला काढून ठेवलेला गोळा घेऊन तो छान मळून घेऊया आणि त्याची पोळी लाटून घेऊया। अशा प्रकारे आपण त्यावर दुसरा बटर पेपरला तूप लावून तो त्याच्यावर ठेवून आपण त्याला लाटून घेऊया। अशा प्रकारे सगळ्या बाजूंनी तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावर ठेवून लाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे लाटून घेऊया, छान पोळी पातळ लाटून घ्यायची आहे जेणेकरून जो आपण मिक्स केलेला गोळा होता शेंगदाणे त्याला ते व्यवस्थित कोटिंग झालं पाहिजे। बघू शकता अशा प्रकारे छान लाटून घेऊया। करे आपण छान पातळ अशी लाटून घेऊया, कडेने सुद्धा छान पातळ करून घेऊया। सर्व बाजू सारख्या झाल्या पाहिजे, कुठेही जाळ किंवा पातळ राहायला नको। बघू शकता अशा प्रकारे ही पोळी मी लाटून घेतलेली आहे। आता या पोळीवर आपण जो शेंगदाणे टाकून गोळा केलेला होता तो त्यावर रोल करून घेऊया आणि त्याला छान कोटिंग करून घेऊया। अशा प्रकारे बघू शकता व्यवस्थित कोट झाला पाहिजे। अशा प्रकारे छान त्याला कोटिंग करून घेतलेला आहे। आता आपण ते बटर पेपर थोडंसं तूप लावून घेऊया कारण तो चिटकलेला आहे। बघू शकता व्यवस्थित निघाला पाहिजे याच्यासाठी। अशा प्रकारे आपण त्याला काढून घेऊया। प्रकारे मी काढून घेतलेला आहे। अशा प्रकारे काढून घेऊन आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे थोडंसं हाताने लाटून घेऊया। हा गोळा जाड झालेला आहे तर मी याचे आता दोन भाग करणार आहे। बघू शकता अशा प्रकारे पोळपाटावर थोडंसं हाताने गोल करून घेऊया। आपल्याला हव्या त्या आकारात आपण करू शकतो। मी इथे गोल बर्फ्या करणार आहे रोलसारख्या। बघू शकता किती छान शाईन आलेली आहे आपल्या बर्फीला। अशा प्रकारे आता आपण याचे दोन भाग करून घेऊया। अशा प्रकारे आपण याचे आता दोन भाग करून घेणार आहोत। बघू शकता अशा प्रकारे आणि याला परत छान असं लाटून घेऊया हाताने आणि व्यवस्थित गोल करून घेऊया। आणि आता आपण ही भाजलेली खसखस त्यावर पसरवून त्याला छान लावून घेऊया। अशा प्रकारे खसखस आपल्याला आवडत असेल तर
घ्यायची आहे, नाहीतर आपण नाही घेतली तरी चालेल। पण खसखसमुळे दिसायला छान आणि खसखस खायलासुद्धा पौष्टिक असते, त्यामुळे मी इथे घेतलेली आहे। तुम्हाला आवडत नसेल तर नाही घेतले तरी चालेल। अशा प्रकारे आपण दुसऱ्यासुद्धा रोलला खसखस लावून घेणार आहोत। अशा प्रकारे मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे खजुऱ्या एवढेच पौष्टिक आहे। तुम्हाला शेंगदाणे नसेल घ्यायचे तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घेऊ शकता। अशा प्रकारे मी इथे मिक्स लावून घेतलेली आहे, पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे। खसखस बघू शकता, आपले दोन्ही रोल तयार आहे। आता आपण याला बटर पेपरमध्ये रॅप करून फ्रीजमध्ये 1 ते 2 तासासाठी ठेवणार आहोत। छान सेट व्हायला पाहिजे म्हणून। अशा प्रकारे मी या बटर पेपरमध्ये दोन्ही रोल रॅप करून घेणार आहे। अशा प्रकारे छान फोल्ड करून व्यवस्थित रॅप करून घ्यायचे आहे। आपण दुसराही अशाच प्रकारे रॅप करून घेऊया। मी या पेपरला तूप लावून घेतलेला आहे, जेणेकरून हे चिकटले नाही पाहिजे। त्यासाठी अशा प्रकारे आपले दोन्ही रोल तयार आहेत। तर आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया। अशा प्रकारे 2 तासानंतर आपण आपली बर्फी काढून घेतलेली आहे, बघू शकता। अशा प्रकारे आपण बटर पेपर काढून घेणार आहोत आणि बर्फी कट करून घेणार आहोत। बघू शकता किती छान सेट झालेली आहे। अशा प्रकारे दुसरासुद्धा आपण काढून घेऊया। आता आपण हे एका चाकूच्या साह्याने कट करून घेऊया। आपल्याला जाड किंवा पातळ असे आपण बर्फ्या करू शकतो। अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घेऊया। बघू शकता किती छान सेट झालेली आहे आणि त्यामुळे आपली कटसुद्धा छान होत आहे। बघू शकता अशा प्रकारे किती मस्त दिसत आहे। अशा प्रकारे आपण सर्व बर्फ्या कट करून घेणार आहोत। इथे मी सर्व बर्फ्या कट करून घेतलेल्या आहे, बघू शकता किती छान दिसत आहे। आपली खजूर बर्फी तयार आहे, बघू शकता किती छान झालेली आहे। ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तोपर्यंत अशाच एका नवीन रेसिपीबरोबर भेटूया। धन्यवाद।